मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल. आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार. मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकावर कारवाई करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बदलापूरमध्ये एका शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकावर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. आरोपीला कडक शासन करण्यात येईल यासाठी जलदगती न्यायालयात तातडीनं खटला चालवल्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळेमध्ये स्थापन झाल्यात किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितले. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं आणि त्यांच्या ट्रॅक ठेवणे त्याची पार्श्वभूमी माहिती करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीनं प्राचार्य मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असं मुख्यमंत्री म्हणाले. सर्व शाळेमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्था चालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्था चालकाची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं यावेळी मुख्यमंत्री रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन करताना म्हटलं.